नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे रोजच्या आहारामध्ये गाजराचा समावेश जरूर असला पाहिजे, कारण गाजरामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं। गाजराची भाजी, गाजराची कोशिंबीर, गाजराची चटणी खाऊन कंटाळा आला असेल। चटपटी तसं गाजराचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर पाहूयात आजची रेसिपी। गाजराचं लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण गाजर स्वच्छ धुवून खिसून घेतोय। या ठिकाणी तुम्ही गाजर बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, पण घरात जर वयस्कर व्यक्ती असतील तर गाजर खिसून जर लोणचं केलं आपण तर ते जास्त फायदेशीर ठरतं। 2 ते 3 मी गाजर खिसून घेते। तुम्ही जितकी माणसं असतील घरात त्याप्रमाणे गाजर खिसून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी 3 गाजर खिसून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण सर्व जिन्नस घालूयात। चवीप्रमाणे मीठ घालूयात। 1/2 चमचा घातलेला आहे मी केप्रचा लोणच्याचा मसाला घालते। मी लिंबाचा लोणच्याचा मसाला आहे, यामुळे हे लोणचं अतिशय रुचकर लागतं। 1 ते 1/4 चमचा घालूयात आपण। गूळ बारीक खिसून घेतलेला आहे मी, साधारण 2 टेबलस्पून गच्च भरून घेतलेला आहे। तुम्ही गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यामध्ये 1 लिंबाचा रस घालते, अख्ख्या लिंबाचा रस घालायचा आहे। पूर्ण बिया काढून मी घेतलेले आहेत रस। मिक्स करूयात। आता हे सर्व जिन्नस आपण हाताने मिक्स करूयात, म्हणजे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील। चमच्याने जर आपण हे लोणचं कालवलं तर व्यवस्थित मिक्स होणार नाही। स्वच्छ हात धुवून कोरडे करून आपण हे लोणचं कालवून घ्यायचं आहे। अतिशय चटपटीत होतं हे हाताने कालवल्यामुळं। यामध्ये जर गुळाचे काही बारीक खडे राहून गेले असतील तर देखील आपण हे बारीक करू शकतो हाताने। हे पहा, सर्व मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। आता यावर आपण गरम गरम फोडणी घालूयात। तेल मी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली आहे। आता यामध्ये हळद घालूयात। अगदी 1/2 चमचा हळद घालायचे। 1-2 चिमट हिंग घालूया। हिंगाचा वास देखील खूप छान लागतो याला। आता ही कडकडीत फोडणी आपण लोणच्यावर ओतूयात। यापूर्वी मी ओल्या हळदीचं लोणचं, मोड आलेल्या मेथीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे। अतिशय चटपटीत तोंडी लावणं होतं हे जेवताना। तुम्ही एकदा जरूर बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। तुम्हाला अशाच छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन आधी मिळतील। आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून एका सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेऊयात। पहा किती सुंदर हे लोणचं झालेलं आहे, आपलं झटपट झालेलं आहे। हे लोणचं जवळजवळ 8 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं, पण शक्यतो जर ताजं ताजं करून खाल्लं तर त्याची चव जास्त चांगली लागते। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा। हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।